आग पर हाथ रखना पड़ेगा तुम्हें, खुद को लाचार करना पड़ेगा तुम्हें। जिंदगी तो कहेगी मोहब्बत करो, सॉरी, जिंदगी तो कहेगी पढ़ाई करो, आयुष्यामध्ये मी एकच गोष्ट कमावतो, माझ्या प्रत्येक स्पीचमध्ये तुमची स्माईल मला फार आवडते आणि ही स्माईलच मी कमावतो। तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडून पर्सेंटेज पाहिजे, तुमच्या सरांना तुमच्याकडून काहीतरी नवीन पाहिजे, पण मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे। जिंदगी तो कहेगी पढ़ाई करो, फिर पढ़ाई तो करनी पड़ेगी तुम्हें। समझने वाले को इशारा काफी है। मला बऱ्याच गोष्टी तुम्हाला बोलायच्या होत्या, मुद्दाम 10वी आणि 12वीच्या मुलांना तर बरंचसं काही सांगायचं होतं, जे की एक्झामच्या ओरिएंटेडमध्ये तुमच्यावर जे डिप्रेशन असतं, प्रेशर असतं, या प्रेशरला थोडंसं साईडला ठेवून टाका, काही नसतं। आयुष्यामध्ये बऱ्याच संधी येत असतात, कमी जास्त चढ उतार होत असतात, त्यामुळं घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य आरामात फ्री जगायचं, ठीक आहे। आणि जर भीतीच वाटत असेल, फिजिक्सची भीती वाटत असेल तर पोरे सरांचा जप करा, केमिस्ट्रीची भीती वाटत असेल तर मीना मॅडमचा जप करा, आणि बायोलॉजीची भीती वाटत असेल तर छत्रपतींचा जप करा। सगळं सर्व 10वी आणि 12वीच्या मुलांना माझ्याकडून एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक। तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हावं, हसत राहावं, नेहमी हसत राहावं, इतरांना हसवावं आणि शेवटी सर्वांना मदत करत राहा। जर तुम्ही दुसऱ्यांच्या कामाला आले, समजा दुसऱ्यांना मदत करत राहिले, तर 100% तुम्हाला दुसरे कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं मदत करत राहतील। आणि तुमचे आयुष्यामध्ये विरोधक कमी असले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या, डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवायची, जे की आपले आदरणीय प्राचार्य सर एक फंटास्टिक एक्झाम्पल आहे, त्यांच्या नेहमी डोक्यावर बर्फ असतो आणि तोंडामध्ये साखर असते, जेव्हा ते बोलतात मी नेहमी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या मुलाला सांगण्याची गरज नाही। कोणताही छोटा मुलगा त्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर त्याच्या अंगामध्ये 100 हत्तीचं बळ येतं आणि तो असा नाचायला लागतो। कालपासूनच आमच्या गल्लीमध्ये छोटे मोठे मुलं झेंडे घेऊन फिरायला लागले, काय आलं का पुन्हा पुढचं ते हँडल आहे ते सोडून गाडी पळवायला लागले, असे झाले। जोश असतो तो, शिवजयंती म्हणलं की जोश, आमचा सण म्हणजे आपल्या सर्वांचा सण आहे तो। आणि कधी पण नैराश्य जर आलं तर फक्त एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पहा। खरं म्हणजे 4 दिवसापूर्वी मला चौघांनी उचलून नेलं, 6 दिवसाच्या नंतर मी स्वतःच्या पायावर चलत आलो आणि आज लगेच बोलायला पण लागलो, ते पण चांगल्या पद्धतीनं। ते सगळं पॉसिबल झालं हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, यांची जी पॉवर आहे ती मला उर्जा देत आहे। सर्वांनी माझ्या आयुष्यामध्ये सपोर्ट दिला, सगळ्या गोष्टी केल्या, पण ज्या ज्या वेळेस माझ्या मनामध्ये नैराश्य आलं असेल किंवा कोणाच्याही मनामध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह पॉईंट्स येत असतात, त्यावेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकदा पाहायचं, त्यांचा इतिहास पाहायचा आणि परत एकदा जोशानं जोमानं कामाला लागायचं, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सहजपणे सॉल्व्ह होऊन जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।